खून खुनाचा प्रयत्न, खंडणीसारखे 25 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला क्राईम ब्रांचच्या टीमने अटक केली आहे. सुमित ठाकरे असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. तो गुन्हेगार सवयीचा असून त्याच्या विरोधात मोकांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई करण्यात आली. सुमित राजकुमार ठाकूर हा नागपूर पोलीस आयुक्तालय आणि नागपूर जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे. सुमारे 25 पेक्षा अधिक गुन्हे त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत. गेल्या काही दिवसापासून तो जरीपटका आणि गिट्टीगतांमध्ये जे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये तो वॉन्टेड होता. आमच्याकडची जी घरफोडी प्रतिबंधक पथक जे आहे तेथील मयूर चौराशे आणि त्यांची टीम, त्याचबरोबर युनिट 2 जे आहे त्याच्यामध्ये एपे चांभारे, तिथल्या PI देशमुख मॅडम या सर्वांनी आणि त्यांच्या स्टाफनं विशेष प्रयत्न करून काल त्याला ताब्यात घेतलेला आहे. आता त्याला गिट्टीगतान पोलीस स्टेशनच्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अरेस्ट केलेला आहे आणि आता त्याच्यावर मोकासुद्धा एक गुन्हा जरीपटक्याला दाखल आहे. तिकडे आम्ही आता त्याला वर्ग करणार आहोत आणि ह्या वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये कंटिन्युअस ऑफेन्स करणाऱ्या सवयीचा हा आरोपी असल्यामुळे त्याच्यावर मोकांतर्गत कारवाई सुद्धा केलेली आहे. 25 पेक्षा जास्त याच्यावर गुन्हे, वेगवेगळे खून खुनाचे प्रयत्न, गर्दी मारामारी, खंडणी, सर्व प्रकारचे जवळजवळ गुन्हे ह्या आरोपीवर दाखल आहेत.